जी दूरदर्शनच्या अस्तुरी ह्या कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आमच्या स्टुडिओत अशी एक महिला आयिल्ली आसा जिणें भारताच्या बेळगाव ह्या शहरात वचून एक स्पर्धेन भाग घेतलो आणि त्या स्पर्धेची विजेता झाली ही स्पर्धा असली नॅशनल पेजंट मिसीस युनिटी क्वीन ऑफ इंडिया दोन हजार एकवीस जेन्ना ह्या व्यक्तीन आमचे गोयचे नाव वयर काढले त्यांना गोयकारांना व्हड उमेद झाली की आमच्या मधली अशी ही व्यक्ती थंय वचून स्पर्धेन भाग घेतलो आणि ही पेजंट ती जिंकली पेजंटाचे नाव असले मिसीस युनिटी क्वीन ऑफ इंडिया आज ही व्यक्ती आमच्या स्टुडिओन आयल्ली असा आम्ही तिच्याकडे चर्चा करुया आणि विचारुया की ह्या स्पर्धेक तिने कशी तयारी केली आणि ही तयारी करतांना तिका कितली अडचण आली कितले नवे तरी ती शिकल्या असतली आणि स्वतःची काळजी घेऊन ही स्पर्धा जिंकली बद्दल चर्चा करुया आमच्या बरोबर आज आम्ही मिसिस वृषाली ऋषीकेश सामंत नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तुझे स्टुडिओन स्वागत असं वृशाली म्हाका एक सांग जेन्ना ही स्पर्धा झाली म्हणजे जा अनाऊंसमेंट झाले की ही स्पर्धा असा बायलां खातीर आसा मिसीस युनिटी मिसीस युनिटी क्वीन ऑफ इंडिया अशें जेन्ना स्पर्धेचे अनावन्समेंट झाले तेन्ना तुका दिसले की हांवें भाग हाच्या खातीर तुवें कितें तयारी केली आणि थंय गेल्या कितें दिसले की हांव जिंकतले की ना हाच्या बद्दल तुजो हो जो फुल प्रवास कसो आसलो कसं बद्दल आमकां थोडक्यात माहिती दी सर्वप्रथम हांगासर सर गोवा दूरदर्शन बद्दल तुमचे उपकार असा ह्या स्पर्धेक जे माझेकडे आयली स्पर्धा म्हणजे एक फ्लायर आयला माझेकडे आणि तातून आशिल्ले की ही नॅशनल लेवलाचे स्पर्धा असा आणि माझा खूप इच्छा आशिल्ली बऱ्याच वर्षांपासून की खच्या तरी एखाद्या कॉन्टेस्टा खाती हा एखादं प्लॅटफॉर्म चढचे मला खूप उमेद आशिल्ली पण केंद्र अशी संधी मिळू नाशिल्ली सो so, ह्या पेजंटा द्वारे एक संधी कशी दिसली म्हाका एक होप्स दिसले की एक वचूया पळुया कशे अस स्पर्धा जिंकूच जाय असे म्हणून हा तातून ना पण एक कळटा आपल्याला आम्ही स्पर्धेन देवता ते आमका कळटा की आम्ही असा आमचे एक म्हणजे हा खय एक लेवल असा म्हणू शकता किंवा खंच्या लेवलपर्यंत हा लोकांसमोर येऊ शकता सो so, uh, तशाच रितीन हा ह्या स्पर्धेन जेव्हा आयले त्यांना सुरवातीक दिसले की हांव येतलें आनी मागीर खंय तरी भायर बाहेर पडतले हो जस्ट एक प्रयत्न आशिल्लो पण म्हणटा म्हणटा हा टॉप टेन टॉप फाईव्ह असे करून हाव बेळगावपर्यंत बेळगाव जाल्ली कारण आमचे ते ऑर्गनयजर्स त्यांचे होम टाउन बेळगाव आशिल्ले पण ही नॅशनल पेजंट असा सो पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या हंगर स्त्रिया आयल्ली आणि त्यांच्याबरोबर म्हाका कॉम्पिटिशन आशिल्ले पण हावे फुल कॉनफिडंस पूर्ण आत्मविश्वास हा हो थंसर गेले आणि म्हणजे जे हांवें सगळी तयारी केली ती त्यांच्या समोर हांवें दवरली आणि ही स्पर्धा हा जिंकून आले त्याच्या खात्री तुझे अनेकदा अभिनंदन की तुम्ही स्वतःचे नाव आपल्या परिवाराचे नाव तसेच आमचे गोयचे नाव वयर काढले ही स्पर्धा खस्थेन केली स्पर्धा असली आणि केना झाली ही स्पर्धा ही स्पर्धा मार्चच्या दोन हजार एकवीस ह्या महिन्यात झाली आणि श्री की फॅशन क्रिएशन्स असे त्या ऑर्गनयजेशनचे नाव असा श्रीकांत शेट्टार ताचो मेन ऑर्गनायझर फाउंडर असा आणि ताण आयुष्मान फाउंडेशन हांच्या पार्टनरशिपा बरोबर ही स्पर्धा केली तांचोय तो सिजन पहिलाच आशिल्लो मिसिस युनिटी क्वीन ऑफ इंडिया आणि हांवूय तांचे पहिलेच पेजंटाक थंय स्पर्धक म्हणून आशिले सो so, जेन्ना तयारी केली तुवें म्हणजे आता म्हाका हातून भाग घेवपाक जाय आणि खंय ना खौए। ही एक परीक्षा असता राऊंड असतात किंवा कपडे कसे घालप किंवा तुझा मेकअप कसं करप बद्दल त्यांच्यानी तुम्हाला ट्रेनिंग दिली की ही पहिलीच्यान तुला काय का असली म्हणजे पहिलीच्यान तू शिकून आयला की कसे तू शिकले तयार जावप आणि थंयसर त्या तरेनच कपडे घालप त्या तरेनच चलप हे सगळे हाची तयारी कशी केली आता सांगायचे म्हळ्यार हावे बारीक सारीक कॉन्टेस्ट बी केले आसतले पण हांव ब्युटी इंडस्ट्रीन आसा एज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून म्हाका मेकअप कसो करप इतलेंच खबर जावं म्हज्या फिल्डाच्या रिलेटेड जे आसता तितलेंच म्हाका खबर आशिले वचप म्हणजे तांचो वॉक असता रॅम्प वॉक तो एक ठराविक करपाचो आसता सो ह्या गोश्टींची थोडीशी म्हाका तितली जाणीव जाणीव नाशिल्ली पण हांवें मागीर युट्यूब चॅनल्स पळयले कि्यात सुरवातीक जन्ना आम्ही वता तांचे जन्ना ऑनलाइन ऑडिशन्स असतात त्या टायमार सुद्धा आम्ही कशी उलय कशी प्रेझेंट जाता त्यांच्या फुड्यान सो so, ते सगळे पळून त्या प्रमाणे कॉनफिडंस लेवल पळतात मेन म्हणजे आणि हातून आमके फुडे एक एक पायरी वयर चढप मेळात तसेच तुम्ही विचारले तसे आमकां तीन दिसांचे ट्रेनिंग आसता अशें ना की डायरेक्ट वचून आम्ही थंयसर कॉन्टेस्टा उबें रावपाचें तीन आमकां थंय शिकयलें वता कशें चलप तांचे थोडेशे मागीर वेगवेगळे विविध वेग प्रकारचे राउंड्स असतात तातून आम्ही पास जाय म्हणजे पास सगळींच जातात सिलेक्ट झाली सगळी आसता प्लेटफॉर्माचेर पण विनर खातीर तुमचो कॉन्फिडन्स परत तुमचं पर चलता असताना कॉन्फिडन्स दुसरी गोष्ट म्हणजे हिल्स तुम्ही कसे वापरता हचे पसून सगळे दिसता असतात केन्ना हिल्स घालूंक नाशिल्ले पण जेन्ना म्हाका कळले की म्हाका स साडे स इंचाचे हिल्स घालून चलचे पडटले त्यांना हांव घरान सुद्धा हिल्स घालूनच चलताले सो असे दिसून येता की तुम्ही पयलींच्यान बरीच तयारी केल्या जेन्ना हे स्पर्धा अनावन्स झाली त्यांनाच्यान सुरू केलं आसतली तुम्ही अशें म्हटले की ऑनलायन सिलेक्शन झाले सो so, आता कोविड काळ असं म्हणून ऑनलाईन झाला असं पण ऑनलाईनची सुद्धा तुम्ही तयारी कशी केली कारण ऑनलाईन सुद्धा उलोवपाक तितला आत्मविश्वास आपल्याकडे so, तयारी तयारीबद्दल आमका थोडे सांग आणि त्यांच्यानी जे ती राऊंड स्पर्धा असली ती ऑनलाईनचे किती के केले त्यांच्यानी ऑनलाईन तुम्ही म्हटलं तसे कोविडा खातीर ह्यो ऑनलाईन जाता ना ऑफलाईन ऑडिशन्स जाता तातूंतल्यान स्पर्धक काढतात पण आता किती झाले कोविडाच्या काळात कोणाकूच एकत्र येऊपूक मेळ नाशिले म्हणून सगळ्या स्पर्धकांक तांच्यानी ऑनलाईन पहिली इंटरव्ह्यूज घेतले तातूतल्या त्यांच्यानी शॉर्टलिस्ट mm -hmm. केले मागीर आता त्यांच्यानी थोडेसे टास्क दिल्ले म्हणजे तीन टास्क दिल्ले वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालून वेस्टर्न कॉस्ट्युम्स घालून आमचे फोटोग्राफ्स तांका धाडप दुसरो राऊंड आशिल् नॅशनल कॉस्ट्यूम राऊंड म्हणजे रिलेटेड टू नेशन खंच कॉस्ट्यूम तुम्ही करू शकता तातून हावे बाकी सगळे वेगवेगळ्या प्रांतातले कॉस्ट्युम सगळे लोक करता म्हणून तरी वेगळें करपाक लागून, धनगर अटायर असो केल्लो एखादी गावातली धनगर बाई ती कशी आपल्या बरोबर असता सो वरसून बरोबर एक डान्स राऊंड आमका कंपल्सरी डान्स राऊंड थोड्या पेजंटांक असता की तुमचे जे टेलंट असे तुम्ही थं प्रेझेंट आमका हांशले की कंपल्सरी एकूच डान्स तो सगळ्यांनी करप तातुतल्यान आमचे सिलेक्शन झाले सो तो एक डान्स मला खूप शिकचे पडले तातून जवळजवळ पंधरा वीस दिस हाव तो डान्स शिकले वचून एक म्हणजे कोरियोग्राफर हा ता थँक्यू म्हणू हांगा सर कॅमेराच्या समोर की तनिषा पार्सेकर एक दहावीतले चली आपल्य एग्जाम सुद्धा सोडून ताणे माझ्या खात भरपूर मेहनत घेतली आणि ताण तो क्लासिकल डान्स हावे तयारी केली म्हणजे एक म्हणजे तुका भाषण दिवप असं पब्लिक स्पिकींग असले एक फोटोग्रॅफी आणि एक असले, आ, नृत्य करपचे हे तिन्ही राऊंड झाल्या उपरांत तुमचे सिलेक्शन झाले आणि तुमकां लास्ट राऊंडा आफयले की ताच्या पहिली एक फायनल राऊंड असं ना आमकां सिलेक्शन्स करून डायरेक्टली मागीर कॉन्टेस्टाक थंय मागीर आणि परत आणि वेगवेगळे वेग राऊंड आशिल्ले म्हणजे आता ही मिसेस अशी स्पर्धा आसा, आता जेन्ना इंटरनॅशनल लेवलाचेर स्पर्धा आसता तेव्हा बऱ्याचशा चलयांक तांक बिकिनी राऊंडस बी असतात सो so, हंगा मिसेस आशिल्ल्या कारण लग्न झाली बैलां असतात लागून आमच्या खातीर एक वॉर्डरोब सॉरी बाथरोब राऊंड म्हणून असतं बाथरोब राऊंडातल्या तुमचं वॉक कसं असतो तुमचे नॅचरल लुक्स पळतात नॉट वीथ मेकअप मेकअप Make करीनासना तुम्ही नॅचरली कशी दिसता तुम्ही कशी चलता हो एक बाथरोब राऊंड असता मागी ताच्या उपरांत तातून आणि आणखी की शो डिरेक्टर्ज असतात आणि शो डिरेक्टर्स, डिरेक्टर्स तुमचे एटिकेट्स पळयता hmm. तुम्ही नॉर्मली कशी वता चलता बसता जेवता सगळ्यो गोष्टी तातून इन्क्लुडेड असतात म्हणजे न्ही की तुम्ही फक्त स्टेजीचेर असतांच तुमकां मास्क घालतले किंवां तुमची रूम तुम्ही कशी दवरता अचानक केन्ना तरी येऊन रुमान तुमच्या एक फेरी मारून वचप रूम तुमची सिस्टमेटीक असा की ना हे सगळे पळोवप असे ते तीन दिसाचे चार दिसत असं तो सुद्धा एक राऊंडच असता त्यांच्या भीत आणि फायनल डे दिसा त्यांचे स्टेजीचेर राऊंड्स असतात म्हणजे ताका रॅम्प वॉक मागीर वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालून परत एक वॉक सो अशा तरेन असेन शेवटपर्यंत तांचे एक तीन ते चार राऊंड्स लास्टाक जातात असे म्हणू येतात की जे एक महिला लग्न झालेली बायल जे असल्या स्पर्धेनी भाग घेता ती पहिलीच्यानुच आपले नियोजन करता की खंच्या दिसा आपण किंवा घालतली खंयच्या दिसा किंवा घालप ना आणि आपली सुटकेस कशी असली ती तिकबोट जी आपण दिल्ली असा थंयसर ती आपण कशी दौरप हे पहिलीच्यान जर आपल्याकडे आसा तर हे सगळे सिस्टमॅटीक बरे तरेन आम्ही दवरतली आणि नॅचरली जेवण बायल मनीस आम्ही म्हणता लग्न झाली बायल जे आपल्या परिवाराक सांभाळता तशीच हंगासर वृषालीन आपल्या परि स्पर्धेक सांभाळून भाग घेतलो आणि विजेती जाऊन आयली जेव्हा तुम्ही म्हटले की एक एकसीस एक, एक, पेजंट असलीस युनिटी क्वीन ऑफ इंडिया जेव्हा मिसीस म्हणता लग्न झाली बायल तिच्याकडे खूप रिस्पॉन्सिबिलिटी असता आपला परिवार असता जसे सांगले की तू एक ब्युटिशन असा तुझे एक प्रोफेशन असा प्लस आपली भगी असा हे सगळे सांभाळून जेव्हा स्पर्धेची तू तयारी करताले आणि स्पर्धेक गेले किती अडचणी तुका आणि तो तुवें पार पाडल त्याच्याबद्दल सांग नक्कीच वो खूप महत्त्वाचा मुद्दा असा कारण बायला इतली आपले कामात मागीर ती हाऊसव्हाइफ असुंदी किंवा मागीर खंयच्याय करिअरात आशिली बायलां असुंदी खूप बिझी आसता सो तांकां आपले तितले काम सोडून दुसरीकडे स्वतः कितें करपाक तांकां मेळना संदीय मेळना आणि असली संदी सुद्धा जाल्यार ती सोदता कित्याक तर ती म्हणटा की आम्ही ते केले जाल्यार ही कामां आमची उरतली सो हांगा कितें झाले की, की म्हाका मनांतल्यान आशिल्लेंच की ह्या स्पर्धेन कसे करून हा देवतले सो so, हा पासूनचे सान पर्यंत मजे जे सलोनाचे काम असा ते केल्या उपरांत हावे टाइम दोरिल्लो मॉर्निंग टाईम तो जिमान वचपाक लागले कि्याक आपले इवन थं फिजीक सुद्धा प्रेजेंटेबल दिसप खूप इंपॉर्टेंट असता इवनिंग आशिल्लो तो जसं हावे सांगले डान्स प्रॅक्टीस केली मागीर सायड बाय सायड हांवें खूप कॉस्ट्यूम्स रेडी केले कित्याक कॉस्ट्यूम्स अशा पेजंटाक वता असताना विकत घेवप सुद्धा खूप डिफिकल्ट आसता सो तो सुद्धा हांवें डिजायन स्वतः मागीर अश्या अशा हांवें ते सगळे मागीर हिल्स घालून चलप कशें हाची प्रॅक्टीस घरान हांव करतालें सो अशा हांवें त्यो सगळ्यो केल्यो आणि बायल मनशाक कशें असा की हे सगळे करून सुद्धा टायम थोडासा आपल्या स्वतः खातीर कमी मेळटा पण हातून सुद्धा एक सेटिसफेक्शन आसता एक समाधान मेळटा जे आपण करता आणि तातूंतल्यान जर समजा आपण विजेते जाले जाल्यार तातून एक वेगळीच एक समाधान आपल्याक वेगळेच मिळत आसता आ, खरे असं तुझे म्हणणे की आम्ही गोयकार तर खूपच खुश असा कारण गर्व असा आमके भाग घेतला आणि तू विजेते ते जाऊन आयले तुम्ही अडचणी ज्य असलो तुम्ही पुरे पार केलच म्हणजे कॉस्ट्यूम डिझायनिंग केले हिल्स घालून चलपाक लागले पण जेव्हा आम्ही परिवारान हे सगळे करतात घरात जे करतात त्यांना खंय ना खरातल्या खाए लोकांनी तुका म्हटलं असेल हे कियाक तू करता हे सगळे डिस्टर्बन्स असा आमका किंवा तू आमका वेळ दिना स्वतःबद्दलच शिकपूक लागला असे तरी अनुभव आयला असं तुका सपोर्ट केला बाकीचे जे आमचे परिवार असा किंवा भायले लोक असा त्यांच्यानी ख ना खूप तरी म्हटलं असेल हा अनुभव असा की सगळेच लोक बरे असले <laughs> ना हा अनुभव आयोगा भरपूर पण हा सुरवातीपासूनच आता म्हणार म्हटलं काही बैल मनशाक आपला पहिली घोव लागता मागीर तची भरगी लागता मागीर भायली चौकट येतात ताच्या भायली चौकट येतात सो हा सुरवातीक माझ्या भरग्यांचे आणि माझ्या घोवचे पमिशन घेतले तांचेकडल्यान हावे, ले। हावे विचारून घेतले की मला असे तुमचो तुमचं सपोर्ट असल्यारच हा फुडे सरतले समजा तुमचो ना तुमचं नाव तातून दंवचे ना जेव्हा मला लक्षात आले की माझ्या घोवन जेव्हा प्रॅक्टिसीत वेट ले, घरा येऊ झाली तरी हा घरा पवनाशि पण माझा घोष्या घरातले गो, सगळे गोष्टी म्हणजे जेवण करप सुद्धा त्या टायमार ताणे खूप सपोर्ट केला आता तुमचा प्रश्न असा की ताच्या भयल्यान जे लोक असतात म्हणजे भागांकडे हा चला सांगूनच दिव नाशि कियाक हा स्वतः कॉन्फिडंट नाशिल् की खाय पावतले किती असं पण तरी सुद्धा फेमिली मेम्बर्स तुम्ही म्हणतात आयलाच तो प्रश्न की कित्याक करपाक जाय किद्याक करून तुका किती मेळले सो so, हे प्रश्न आयले भरपूर पण हावे तिर लक्ष देऊना हा विचार केला की माझी भरगी आणि माझा घोव आणि तातून करून बरेचशी माझी मित्रमंडळी म्हाका खूप मदत केली हातून इवन म्हणजी कामात जी माझी स्टाफ मेंबर्स असतात तांच्यांनी म्हाका हेल्प केलो कित्याक हे सगळे करत असताना खंय खैतरी म्हज्या कामार दुर्लक्ष जातालो त्या भुरग्यांनी म्हाका भरपूर थंय सपोर्ट केलो सो हांवें विचार केलो जे लोक म्हाका सपोर्ट करता म्हज्या खातीर ती सुद्धा त्रास तांचे कडेन पळोवप आणि जे लोक सपोर्ट करिना किंवां हाका एका वेगळ्या नजरेन तांचे कडेन मातसो दुर्लक्ष करप आणि आपण पुढे वचप आ, ही बरी गजाल आमकां सांगली ऋशालीन की परिवाराचो आमकां तेको आसता सपोर्ट हस्ता, तेन्ना एक बायल मनूस खूप उंच भरारी घेऊ शकता उंच ते उडूक शकता आणि हंगासर दिसून येतात की वृशालीच्या तेका खूप सपोर्ट केला खूप मदत केली तसेच त्याच्याबरोबर जी भरगी कामांच्या सलोनांची कामांनी त्याची मदत केली सो ह्याच्याच खातून दिसता इतले आत्मविश्वास तुझ्यान आयले आणि तू हे स्पर्धा जिकूक पवली ऋषाली मका एक सांग हे स्पर्धेन फक्त सुंदरतात पळतात की तुझी बुद्धिमत्ता थंयसर तची परीक्षा असता आणि ह्याच्या खातीर तुवें किती तयारी केली दिसता की थंय प्रश्न बी विचारता आसतले आणि थंयसर त्याच्यारू जजींग जाता असं की तुका कितले ब्रेन्स असा तुझी बुद्धी कितले कि था, कि कि बरें बरी असा हे रावंड आसलो हो असला कसं उत्तर दिले आणि पार पाडलो नक्कीच थंय सुंदर आताचे जे पेजंट्स आसा न्ही तातून सुंदरता कन्सिडर करनात म्हणजे सुंदर जाय ना म्हणना तो एक आसाच खूब म्हत्वाचो असा पण त्याच्याच बरोबर तुम्ही कितली हुशार आसा तुमची बुद्धिमत्ता कितली शार्प हें हे पळयलें वता तुम्ही कितल्या आन्सर दिता जसे हा सांगले बाकीचे राउंड्स असतात तसे तुम्ही म्हणता प्रश्न उत्तरांचा एक राऊंड असता प्रत्येक वेळात जो राऊंड जाता तातून आमक प्रश्न विचारले वता आता हा गोव्यातले आशिले म्हटल्या उपरांत बऱ्याच लोकांक त्यांच्यांनी प्रश्न विचारले की त्यांच्या तांच्या प्रांताविषयी विचारले सो आमचा शो डायरेक्टर जो आशिल् तो खूप शार्प आशिल् आणि हुशार आशिल् ताणे म्हाका दिसले की तो गोव्याबद्दल कितीतरी विचारतो पण ताणे तसे ताणें म्हाका म्हज्या करियरा बद्दल विचारले मेकअप आणि हांव तुम्हाला एक ल्हानशें सांगू शकता की नॅचरल ब्युटी आणि ब्युटी वीथ मेकअप हाचे तुम्ही संतुलन कशें दवरतले किंवा खंयच्या गोष्टी तुम्ही चड महत्व देतले अशें न्ही खूप कन्फ्युजींग असे प्रश्न विचारले वतात पण तां हांवें सेटिसफॅक्टरी उत्तर दिल्या कारणान ते सुद्धा खूप खुश आशिल्ले तशेंच आणि एक क्लोज डोर इंटरव्यू म्हणून एक असता तातूनही सगळे जजीस बशिल्ले कडेन आमच्याकडे काय स जजीस बशिल्ले आशिल्ले प्रत्येक जण आपल्या पद्दतीन एक एक प्रश्न विचारता तातूंत ते फक्त तुमचं कॉन्फिडन्स पळयता की कि तुम्ही कितल्या आन्सर करता आणि तुम्ही हे पेजंट जिंकल्या तुमी कितें करतली अशें तांची एक अपेक्षा असता असे प्रश्न विचारतात तांकां सरळ सांगले की पेजंट जिंकले उपरांत हा पहिली म्हज्यो जो रिक्वायरमेंट्स असा त्यो हा पहिली फुलफील करतले ताचे उपरांत सोसायटी सोसायटीकडे वळटलें सो तातूंतल्यानूय ती पळयता की हे खरे उलयता की ओगीच आन्सर्स दिवपाची म्हणून प्रश्नांची उत्तरां दिता सो हे सगळ्यो गोष्टी कन्सिडर करतात आणि त्या मागीर तांकां मार्क्स दिले सो हांगासर so, सौंदर्यवतीच न्ही तर एक बुद्धिमत्ती सुद्धा पळतात आणि दोन्ही जसे आम्ही इंग्लिशीन म्हणतात ब्युटी विथ ब्रेन्स हे खूप महत्त्वाचे असतं आणि ते वृशाली हांगासर हंगासर दाखयला साबीत केला की ब्युटी विथ ब्रेन्स हे महत्वपूर्ण असतं अशे खूपशे स्पर्धा पेजंट्स आमकां गोंया भायर खूब जाता ते दिसतात आतां आतां ह्या दिसांनी आमी पळयतात गोंयानूय खूब जायत आसा पण पयलींच्यान गोंया भायर खूब जायत गेल्यात पण गोंयची बायलां किंवां गोईची, कि गोईची चेडवां असल्या स्पर्धांनी आमकां दिसना दिसली जाल्यार क्वचीत एक दोन वर्सान तीन किंवा चार अशी भाग घेतात आणि त्यांचे नाव तुका कितें दिसता की गोयची सुंदर ना हुशार तातूंत आत्मविश्वास ना म्हणून ती स्पर्धेंत वचनात की तुवें खंय ना खंय एक अनुभव केला बायलां गोयची भायर अशीं वचनात ख स्पर्धेक हेचे कितें कारण असू शकता तसे गोव्यान आमच्या पेजंट जाताले किद्याक हावे जे इंस्पिरेशन घेतले ते ऑलमोस्ट पंधरा वर्सां पहिली एक कोणतरी स्त्री मिसेस गोवा म्हणून जाल्ली तिका पळल्या ते क्रावन घालून बी पळल्या उपरांत खूप दिसताले की खंय सुद्धा खूप खंयच्या तरी कॉन्टेस्टात वचचे पण किती आसता असे जे पॅजंट्स असतात ते आमच्या गोंयांत परते परते जायनाशिले भायल्या स्टेटींनी खूप जाताले म्हणजे जे मेट्रोपॉलिटीन सिटीज असतात मुंबई बेंगलोर सारखे दिल्ली सारख्या ठिकाणी बरेच जावप आणि गोयंत्र तितलो ट्रेंडू नश तरी सुद्धा गोयंत मिसीस गोवा हो प्रकार किंवा मिसीस गोमंतक वगैरे ऐकलं सो तसे जाताले पण ते जाता समके कमी प्रमाणात जावप आणि एकदम थोडंसं ताचे प्लॅटफॉर्म जो असताना तोय बी इतक वड हे ताका सो आता जे असं आता इंटरनॅशनल पेजंट्स नॅशनल पेजंट्स गोयन जावपा लागल्या तुमचा प्रश्न असा असा की बायला तातून वचनात आता जी बायला जशी हांवें तुमकां म्हटले घरातल्यान जर सपोर्ट असा घरातल्या लोकांचा जर पाठिंबा असा जाल्यारूच ती बायलां पुढे वतली जर घरांतल्यान सपोर्ट ना जाल्यार तांकां त्यो इच्छा खंय तरी सप्रेस करून दवरच्यो पडटात ती म्हणटा की आ, ना हा गेले जे लोक किती म्हणतो म्हणजे हो पहिली प्रश्न येतात बैलांच्या फुड्यात अशे नी की गोयची बैलां सुंदर ना गोयच्या बैलांक कॉन्फिडन्स ना असे खरी दिसना पण तांतरी ते जाय कोणा तरी फाटी तांचे उभे राहून तांना एक सपोर्ट जाय की तू सर फुडे आम्ही आजे बरोबर हे म्हणत जे तो जो तिचा कॉन्फिडंस असा नी कितल्याशाच पटीन वाटता सो म्हाका असे दिसता की असे आम्ही धरून उपयोग ना की गोयची बायला वचू शकना पण ताच्या मागचे कारण हे असू शकता की पहिली तितले पेजंट जाय नाशिले आणि समाजात बैलां मात्शी भिताली भारपास कितीतरी अशो गोष्टी सामके जांकां घरांतल्यान भरपूर सपोर्ट असा तीच बायलां फुडे सरताली पण आता तसे ना हा माझ्यावरसन सांगू शकता की एक थोड्या लोकांचा जरी सपोर्ट मेळो नी आणि तो जर आत्मविश्वास तुम्ही थंसर स्वतः वाढोव लागली नाही ज्या नक्कीच हातून यश मिळत आणि सगळी बायला भार सुरू शकतात <laughs> आमका वृशालीन सांगले की आम्ही बैलां जर आमच्यात आत्मविश्वास असा आणि जर आमका आमच्या परिवाराचं जर ते मेळटा तर जरूर आम्ही बी असल्या स्पर्धांनी भाग घेवचो असे न्ही की ब्युटी कॉन्टेस्टानच वचा पण अन्य जे स्पर्धा असा खूप अशा स्पर्धा आसात बायलां खातीर थंयसर आम्ही भाग घेऊ आणि जे टॅलंट असा आमचे जे स्किल्स असा ते लोकां फुड्यान दाखवचे आणि खंय ना ख़ए, एक समाधान मेळटलें की हांवें कितें तरी माझ्या जिवनान केले आणि खंय ना ख़ए, म्हाका एक प्राइज मेळ्ळो Uh, रुषाली मला एक सांग हे कॉन्टेस्ट तर म्हणजे तुझे सुंदरता किंवा तुझी बुद्धिमत्ता हा हा व्यतिरिक्त तू किती करता हा मेकअप आर्टिस्ट म्हणून आता जवळजवळ पंधरा वर्षा मेकअप आर्टिस्ट म्हणून या ब्युटी इंडस्ट्रीन असा ताचे पहिली वयाच्या जवळजवळ सोळा सतराव्या वर्षापासून हा ब्युटी इंडस्ट्रीतलेच काम करता म्हणजे आता म्हणू शकता हा कॉन्फिडेंटली की हा ह्या ब्युटी इंडस्ट्रीच्या फर्मान जवळ जवळ पंचवीस कंप्लीट झाली सो अजूनही मला खूप किंवा शिकपचे अशा म्हण की आय एम द टॉप मोस्ट मेकअप आर्टिस्ट पण हातून सुद्धा भरपूर स्कोप असा आणि एक मेकअप आर्टिस्ट म्हणूनच मला अजूनही फुं वच असा दुसरी गोष्ट म्हणजे आताची जी नवी पिढी आ तां थोडे थोडे म्हणजे जसे म्हटले की बैलांक पहिली मेकअपा बद्दल सुद्धा खबर नाशिली किंवा खबर असून सुद्धा आमची गोष्टची बैलां अजूनही मेकअप करपाक भीतात सो त्याच पद्धतीन मेकअप करप सुद्धा एक आत्मविश्वास आसा ज्यारूच ती फुडे सरून मेकअप करता सो आता किती झालं की, की मेकअपा विषयी बऱ्याच लोकांना माहिती मेळा तांगा मा� तातून आवड निर्माण झाली बरीच भगी आताची ह्या इंडस्ट्रीन दवपूक सोतं सो मजे असे की आता हा थोडेशे स्वतःक सिनियर म्हणतात सो ह्या इंडस्ट्रीन जर कोण योपूक सोदता ज्या मजे त्या भुरग्यांका नवीन पिढीक पूर्णपणे मजो पाठिंबा आसतलो आणि हा असे बरेच वर्कशॉप्स घेत मेकअपचे हॅरस्टायलिंग आणि तंका प्रोफेशनल एक लाइन दिवप प्रयत्न करता आ, ही एक बरी गजा की ऋषाली आपले प्रोफेशन किंवा आपल पार्लर सोडून सुद्धा लोकांची मदत करपाक तयार असा अशी नवी पिढी जी आज मेकअप आर्टिस्ट तयार करू तुझ्याकडे येऊन शिकपाक सोतले की मेकअप कसो करप कारण लाइट मेकअप करप हे गरजेचे कारण लाईट मेकअप केल्या उपरांत स्वताक बरे दिसता आनंद येता आणि दुसरे मनीस तुझ्या फुड्यान तांकां बी बरे दिसता की हे प्रेझेंटेबल मनीस असा ऋषाली बाई तू आज आमच्या स्टुडिओन आयले आणि इतले बरे आमकां सांगले एक लास्ट आमच्या दर्शकांक तू किती सांगपाक सोदता आजचो आमचो विषय जो आसा तो ब्युटी पेजंट हातून हा विनर झाले असा विषय असा सो so, दर्शकांक म्हणण्यापेक्षा आमच्या गोयच्या बांलांक हा हे सांगपाक सोदत की जर तुमच्या मनात असं किती असत की अमूक अमुक खंटेस्टात जर वचं असा जे त्यांच्यानी आपलो आत्मविश्वास पूर्णपणे दोरून आणि आपल्या घरच्या लोकांक थोडासा विश्वास घेऊन कारण थोडे बऱ्याच लोकांना असं दिसता की फॅशन इंडस्ट्री म्हणजे बरी इंडस्ट्री नी पण तसे काय नसतं सो so, हा मजा बैलांक सगळ्यां गोयच्या बांलांक सांगू शकता की तुम्ही फॅशन इंडस्ट्रीन आरामात देऊ शकता हातून तुम्ही तुमचे करियर करू शकता आणि तातुतल्यान जी भरारी तुम्ही घेतली तातुतल्यान जे तुमका समाधान मेळले हे समाधान तुमकां आणि खूप दुसरीकडे मिळू शकना सो so, uh, मनातल्या खे uh, किंतू नसतना किंवा uh, कसल्याही प्रकारचे uh, मनान किती हे दोरी असताना तुम्ही या फिल्डात येऊ शकता ब्युटी इंडस्ट्री म्हणा किंवा फॅशन इंडस्ट्री म्हणा जर समजा कॉन्टेस्ट नाका असत सुद्धा जे तुम्ही एक करिअर म्हणून सुद्धा हातून येऊ शकता इतले हा सांगपाक सोता आज वृशाली आमचे स्टुडिओन आयले आणि ताणी आपली स्पर्धा कशी असली त्याच्याबद्दल आमक थोडेसे ज्ञान दिले आणि तसेच आमचे सगळ्या अस्तुऱ्यांक सांगले की आमच्या सरपक आत्मविश्वास असं गरजेचे तसेच आमच्या परिवाराचा तेको अस गरजेचे हे सांगल्याबद्दल वृशाली तुझे देव बरे करू म्हणता आणि तुका शुभेच्छा धन्यवाद